उघडच आहे या घरात. बायको ए बायको अय्या आले तुम्ही. मला ना लय जोरात लागले. काय लागली तुम्हाला? अग भूक. मग असं माना की टीव्ही सोड. बायको तुम्ही टीव्ही का बंद केली? जेवण बनवणं चांगलं. आजचे दिवस तुम्ही बनवा. तुला काय लाज बीज आहे का नाही ग? काय लाजायची तवा? सकाळी जरा मी जेवण बनवून गेलोय. मग काय माझा उपकार केलाय का? भांडी बी घासले ती. आता पण घासायची पडल्यात. जाऊन तेवढी घासा. एक तर माणूस गुरावानी राबून आलय, त्याला गुरावानी खाया द्यावं, तसलं काय नाही तुझ. करून खायचं माणसाने, माणसाला हात दिल्यात. बायको तू माझ्या लाडाचीस ना ग. झालं तुमचं सुरू. चल तेवढे भांडे घासून घ्या, मग तुमच्या लाडाची बायको. हे बायको चल ना जेवण बनवणं चांगलं. मग मी जेवण बनवते, तुम्ही तेवढे भांडे घासून घ्या. अरे तुला लाज बीज वाटते का नाही? काय लाजायचे, सगळ्यांचेच नवरी भांडे घासतात. अर्ध अर्ध काम वाटून घ्यायचं. मी जेवण मारवायचं, तुम्ही भांडे घासायचे. अगं सकाळीच तर केलंय ना मी. मग मी भांडे घासले की मग दुपारचे? काय बोलते भांडे घासले? काय बोलत नाही मी. जा काम करा आपले. चल निघा, उठा लवकर, जा ना तिकडं. बरं नाही मी बनवणार, आधीच सांगते. तुम्ही जेवण बनवा, नाही तर मग मी भांडे घासते. नाही तर मग मी जेवण बनवते, तुम्ही भांडे घासा. अगं सकाळीच तर करून गेलोय ना सगळं. मग काय माझा उपकार केलाय? सकाळीच भांडे घासली. मग मी काय करू? घेचायला लागतं ना, करायचं घालायचं मला पण. बायकोच आहे ना माझी. नाही ना रे, जाते स्वयंपाक बनवा जाऊन पळा. जातो का बाई? आज जातो. मला बाई किती भारी नवरा भेटलाय. नवरा भेटलाय का घरगडी भेटलाय तेच कळत नाही, पण नशीब चांगले माझ. ओ नीट घासा भांडी. कोण आलं काय माहित पप्पा? आता अय्या भाऊजी तुम्ही? वहिनी साक्षात तुम्ही दार खोलायला? मग काय माझ्याशिवाय पण येत सर. आज लय झाक दिसताय तुम्ही. तुम्हाला दिसन ना रोज झाक. मी दादाला फोन केला होता मी येताना. मग काय म्हणले तुमचे दादा? कुठे आमचे बंधू राज? मग ते म्हणजे ऑफिस च काम करते त्यात मध्ये. ऑफिस च काम? म्हणजे भांडी घासतात. काय वहिनी तुम्ही पण, ते ऑफिस च काम म्हणतात त्याला, भांडी घासा म्हणतात त्याला. घासायचं ना मग तुमचं काय टोचते? तुमचं लग्न झालं, तुम्हाला पण घासायचे भांडी भाऊजी. नाही नाही नाही, काही लग्न बिग्न करायचा विचार आहे का नाही भाऊजी तुमचा? बघा की तुमच्या नजरेत एखादी असेल तर, तुमच्या सारखा टावका मला भेटला तर लय बरं होईल. दिसत ना तुम्हाला टावका आता. दादाचं लयच काम चाललंय जोरात. तुम्हाला पण करायचंय का? जा मग करू लागा जरा. नाही बाबा तुम्ही बेई, मला बायको बघते ना. अशी बायको बघा हिची घरातलं काम करत असेल, जास्त शिकलेली नसेल ना तरी चालेल मला. माझ्यासारखी पाहिजे का तुम्हाला? तुमच्यासारखी दिसणारी कामाला नाही, दिसणारी फक्त तुमच्यासारखी. बघा की तुमचं तुम्ही, मला काय पडलंय. दादा लयच वेळ झाला आतमध्ये. माझ्या नवऱ्याला तुम्ही नाव ठेवता का? नाही नाही चांगलं आहे दादा, म्हणून तर मी आलो इथं लगबगीने. बरं वहिनी ऐका ना, अहो सकाळपासून मी घराबाहेर पडलोय. आय बी नाही, आई गेली तिच्या भावाला बघायला. मी सकाळ धरून वन 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 पटकते, सकाळ धरून भूक लागली, पोटात लय कावळं वाटतात. मी दादाला मग अशी फोन केलता, म्हणला तांबड्या पांढऱ्या रस्त्याचा भेट आज चिकन करते वे. तुमचं दादा करणार असेल, मला तर काय माहित ना बाई. दादा चिकन करणार असेल, दोघ जण करा मग मिळून. आणि मला पण त्या खायला. मला वहिनी करतात म्हणून. वहिनी वहिनी नसती करीत काय? मग वहिनी कशाला? तुम्ही दोघ जण उलटे पालते पाडा तिकडे, मला काय घेणं देणार? मी स्वयंपाक करणार नाही. अहो असं नका करू वहिनी, पोटात कावळ वाढायला. मग काय करू मी? माझ्या उपकाराला आलत काय तुम्ही पण इथं? अहो असं कसं बोलता? उपकाराची भाषा कशाला करताय? मग कशाची भाषा करू? भूका लागल्या तो लय, थोडस काहीतरी करा, भाकर तुकडा तरी. तुमचा दादा करेन की? शाबुदाण्याची खिचडी तरी करा. तुमचा दादा करेन ना, जाणं त्याला मदत करू लागा तुम्ही पण. आयला वहिनी तुमच्या तोंडाला लागणं चुकीचं आहे. थांबा मी माझ्या दादानच बोलवतो, तो तुम्हाला बरोबर सरळ करेल. तो काय सरळ करणार मला? त्याचे केस सरळ करायला लावा आधी त्याला. बरं कळलं ना. अरे भावा वहिनीला विचारत ऑफिसची काम करत होता म्हणता आतमध्ये. हा ना राव लय काम होत रे ऑफिस. हा ना, पण तू तर कम्प्युटरवर काम करतो ना? हो
मग कापड कसले भांडी घासायचं हे नाही रे बायको त्याचा मला फोन आलेला ग चिकन बिकन बनवतो घरी ये म्हणून ऐकि कर की देवडं चिकन मी करणार नाही करणार ग अगं ते जाऊ दे मग चिकन बिकन ते झुणका भाकर कर आपली झुणका भाकर मग तुमची तुम्ही करा ना तुम्हाला हात दिलेत द्यावानी एवढाच तुमच्या भावाचा पुळका आलाय तर दादा काय झाले वहिनीला आज वहिनी आज मूड मध्ये नाही तेवढाच पुळका आला असं तर बाहेर हॉटेलमध्ये नेऊन चारा तुमच्या भावाला बायको तुला कळत नाही का ग आपले पैसे जात आहेत मला काय करायचे आता घे ना समजून घे ना झुणका भाकर जमणार ना करणार ना दादा कसली बायको केली साधं जेवण बनवून देऊन आले ना एवढं बी जमणार लग्न झाल्यावर तुला कळेल लग्नाचं बघू नंतर खिशात पैसे आहे का नाही लग कशाला कामाला तरी तू फोन केला होता लय मोठ्या आवाज म्हणला होता य य चिकन करू तांबडा रस्सा करू मला काय माहिती अशी करे बाबा शोधून पण असली बायको नाही करणार बाबा मी मग आता काय करू तूच सांग बाबा बायको बदल दुसरी बघू आपण वय मी दुसरी हा मग कोणतं कुठं नाद लागते कोण आले बघते उद्या सोडून ताई भावड्या हे कोण आहे ते माझे भाऊजी आहेत कोण रे माझा भाऊ आहे नीट बोलायचं इज्जतीत कसा आहे भावड्या तो लय वाळून गेला आई तुला खायला देते का नाही दे जरा जरा दे बायको मग ना मी तुला आज खायला पैसे करते काय तर अंडे करू मटण करू चिकन करू काय करू सांग आई दाजी देत नाही पैसे अंड्याला 5 रुपये पण देत नाही त्या दाजीच काय त्याच्या खिशातले रोज पैसे ढापून 50,000 रुपये साचलेत माझे मला देते का पैसे आले आम्ही शे का तो द्या ना भाऊ माझ तू बरो तर काय करू सांग मासे आम्हाला अरे जाय की बाहेर जाऊन खाऊन ये दाद्या चल माझ्या पदरणीत जातार तुम्ही बायकोचा भाऊ चल दाजी काय खाणार आहे तुम्ही आपली डाळी तर नाही जायची वहिनी तुम्ही आणि तुमचा भाऊ खात बसा दोघं खाऊ जा जाऊ दे त्यांना आम्ही खाणार मासे तुला मासे करते मस्त मस्त तुझी तब्येतच करून पाठवते मी हे पा जाऊ महिनाभर इथेच राहणार आहे राखी भावड्या तुला कोण नको म्हणलंय थांब आले तुला स्पेशल मासे बनवते आईला पण काय म्हणा दाजी पाहिजे तर असाच बायकोच्या ताटाखालचं मांजर कसली वारी सुखी राव वाजी बहीण